मित्रांनो आपण बघतोय की अनेक टीव्ही न्यूज अँकर किंवा न्यूज एटर या बऱ्यापैकी महिला आहेत पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी दिल्लीत सुरू झालेलं टेलिव्हिजन कुठल्या कुठं जाऊन पोहोचले हे आपण बघतोय या ऐतिहासिक दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या माध्यमांचा दृष्टिकोन देखील बदलला एकोणीसशे साठ मध्ये ओबियनच्या मदतीशिवाय पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा झाला स्टुडिओची सगळी व्यवस्था पंतप्रधानांच्या भाषणाच्या ठिकाणी नेण्यात आली एकोणीसशे एकसष्टमध्ये भारतातील पहिली शालेय टीव्ही प्रसारण सेवा चोवीस ऑक्टोबर रोजी भारतात सुरू झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या आकाशवाणीची सुरुवात इमारतीच्या स्टुडिओच्या जा सभागृहात झाली प्रतिमा पुरी या भारताच्या पहिल्या टीव्ही उद्घोषक ठरल्या हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये एका गोरखा कुटुंबात जन्माला आलेली प्रतिमा पुरीने दूरदर्शनच्या पडद्यावर आपलं नाव कोरलं स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच बघावं लागत होतं तेव्हा प्रतिमा आपल्या आणि भारदस्त आवाजात त्यांनी अनेक दूरदर्शनमध्ये काम केलं ज्यांना न्यूज रीडर बनायच त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुरुवात त्यांना केली इतकंच नाही तर अनेक महान व्यक्तींच्या मुलाखती घेण्यासाठी त्या ओळखल्या जातात अंतराळात जाणारा पहिला व्यक्ती युरी गागारीन यांचीही मुलाखत त्यांनी घेतली होती एकोणीसशे सहासष्टमध्ये कृषी दर्शन सारख्या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानं भारतीय दूरचित्रवाणी गावागावात पोचली दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश इथं गावकऱ्यांनी जवळपास ऐंशी दूरदर्शन क्लब स्थापन केले दररोजचा पाच मिनिटांचा प्रसारण कालावधी एकोणीसशे अडुसष्टमध्ये दोन तासांवर आणला गेला भारतातील पहिली महिला न्यूज रीडर बनण्याचा मान मिळवणाऱ्या आणि आपल्या भारदस्त आवाजाच्या जोरावर माध्यम विश्वात आपलं नाव कोरणाऱ्या प्रतिमा पुरी यांच्याबद्दल आम्ही थोडक्यात दिलेली माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि पाहत राहा वास्तव कट्टा द रियालिटी प्लॅटफॉर्म